वाशिम विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 16 जणांचे अर्ज मागे घेण्यात आल्यानं आता 44 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये 33 रिसोड विधानसभा मतदारसंघातून 16, 34 वाशिम विधानसभा मतदारसंघातून 13 आणि 35 कारंजा विधानसभा मतदारसंघातून 15 उमेदवारांचा समावेश असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ऋषिकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. वाशिम जिल्ह्यामधल्या मतदारसंघातली कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स म्हणजे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संख्या पुढील प्रमाणे आहे. 33 रिसोड या मतदारसंघातून 16 उमेदवार रिंगणात आहेत, आता निवडणूक लढवणारे उमेदवार. 34 वाशिम या मतदारसंघातून 13 उमेदवार रिंगणात आहेत, तर 35 कारंजा या मतदारसंघातून 15 उमेदवार हे निवडणूक लढवत आहेत. तर या पद्धतीने आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या आज निश्चित झालेली आहे आणि त्यानुसार पुढची कारवाई म्हणजे मतदान मतपत्रिका छापण्याची तयारी, त्याचप्रमाणे EVM मशीन्स तयार करण्याची प्रोसिजर, या दोन्ही पद्धती आणि या दोन्ही टप्प्यांना आता निवडणुकीच्या दृष्टीने सुरुवात झालेली आणि निवडणूकच्या तयारीच्या दृष्टीने वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज आहे.